पुरणपोळा आहे, तर आज असणार आहे गोड नैवेद्य, त्यामुळे आज सगळ्यांकडे पुरणपोळी असणार आहे. तर तयारी तर चालू आहे पुरणपोळ्यांची. आता आम्ही चाललो आहोत महागावला, थोडं काम आहे म्हणून, आणि दुपारी देवळात वगैरे जायचे नैवेद्य घेऊन छान सगळे रेडी होतील. संध्याकाळी काही प्रोग्राम्स असतील तर आजच्या व्हिडिओमध्ये सगळं तुम्हाला बघायला मिळेल, सो स्टे ट्यून. आणि हो, फर्स्ट व्हिडिओवरती काही क्वेश्चन्स आले होते, त्याचे आन्सर्स द्यायचे बाकी होते. तर विचारलं होतं की गावाचं नाव कोणतं आहे. आमच्या गावाचं नाव आहे हारूर. गडिंग्लज तालुका येतो आम्हाला आणि जिल्हा आहे कोल्हापूर. तर ह्या साईडचे जे कोणी असेल त्यांना मे बी माहीत असेल. आणि त्या दिवशी जे आम्ही घेऊन गेलो, जे मी म्हणाले की काही भेटवस्तू घेऊन जातो ज्या माहेरवाशिनी असतात, त्या भेटवस्तू म्हणजे तुम्ही काहीही घेऊ शकता, फ्रुट्स घेऊ शकता, देन स्वीट्स आणू शकता, किंवा काही जण घरात काहीतरी बनवतात. जसे आपण म्हणतो की जसं आमच्याकडे मखमलपुरी खूप फेमस आहे, त्याचा व्हिडिओ ऑलरेडी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही बघितला नसेल तर बघू शकता. तर मखमलपुरी बनवतात, करंजी बनवतात, जे तुम्हाला जमेल ते तुम्ही बनवू शकता किंवा तुम्ही विकत सुद्धा आणू शकता. तर मी ऍक्च्युली जे घेतलं होतं ते मी फ्रुट्स घेतले होते, केळी घेतली होती, कारण आम्ही जस्ट आदल्या दिवशी रात्री आलो होतो आणि तेवढा वेळ होता काही आणायला, सकाळी अचानक ठरलो, तर जे इझिली अवेलेबल होतं तेच घेतलं. पण तुमच्या इच्छेने तुम्ही ते घेऊ शकता. आणि ते सगळं नंतर त्या सगळी जी शिदोरी असते ती सगळी एकत्र करतात तिथे, आणि ते सोडून मग तिथे जे लोक उपस्थित असतात त्यावेळेला त्या लोकांना सगळ्यांना ते वाटण्यात येतं. आणि प्लस जे लोक घरून आणतात, म्हणजे आपली सपोज माझी आता शिदोरी होती, तर माझा एक त्याला काय म्हणतात आपण, ज्या भांड्यांमधून मी ते घेऊन गेलेली, ते बुट्टी किंवा असं काहीतरी म्हणतात त्याला, तर त्याच्यामध्ये मग तुम्हाला घरी प्रसाद म्हणून थोडंफार परत रिटर्न देणार, बाकी सगळं तिथे वाटण्यात येतं. तर हे दोन क्वेश्चन म्हणून होते. आणि जसं जमेल तेवढं मी पण सांगण्याचा प्रयत्न करते, पण कधी कधी कामाच्या गडबडीत राहून जातं. आणि त्या दिवशी शिदोरी सोडायला ऍक्च्युली वेळ होता खूप, आणि ऊन लागलं होतं, अन्निकाचं जेवण वगैरे पण बाकी होतं, म्हणून आम्ही पूर्ण वेळ तिथे थांबलो नाहीत, आम्ही घरी रेकॉर्डिंग करायलो. तर आता आजचा व्हिडिओ बघत राहा, आजच्या वेळेमध्ये पण खूप छान छान काही बघायला मिळालं, आम्ही छान तयार पण होणार आहोत आज. आणि आतापर्यंत जेवढे व्हिडिओ असतील ते होपफुली तुम्हाला आवडली असतील. आम्ही आलो आहोत आता इथे मस्त सोडा प्यायला. सोडा म्हणजे घोटी सोडा माहिती आहे ना तुम्हाला, अशी बॉटल ओपन केलं टक असा आवाज येतो मस्त, तर तोच प्यायला मी आलो. आणि तिथे शॉपमध्ये भूषण दिसत असेल तुम्हाला मागे, मम्मी आणि भूषण गेले आणायला. ऑरेंज ऑरेंज खूप ऊन लागतंय, खूप ऊन लागतंय, म्हणजे असं गरम नाही होत आहे, वातावरण थंड आहे पण ऊन खूप लागतं कडक, त्यामुळे असं वाटतं की काहीतरी थंड प्यावं. तर नाही तर फिरतो तर थोडंफार असं थंड गरम खाल्लंच पाहिजे ना बाहेर आलं तर. हो ना अनिका, सो हियर इज माय ऑरेंज सोडा. कुठला घेतलाय? हुकम. मुक्तर पोळ्या करते, पोळ्या करते, पोळ्या.
सो फायनली आम्ही रेडी झालो आहोत आणि संध्याकाळचे 6 वाजले आहेत. आता आम्ही चाललो आहोत तेवढ्यात पोटी भरायच्यात आणि फुल लुक तुम्हाला दिसेलच. आणि फोटोज आणि रील्स असतील ते इंस्टाग्रामवर येतीलच. तो आमचं इंस्टाग्राम नक्की चेक करा. इंस्टाग्राम हँडल खाली स्क्रीनवरती तुम्हाला दिसतच असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं असेल. ही आहे माझी बहीण सीमा, जिला तुम्ही ऑलरेडी ओळखता सगळे. ही आहे मावशी, छोटी मावशी. मम्मी हाय. आणि आमच्या रिका. आणि हा बघा धैर्य, धैर्य हाय हाय बोल. आणि हा बघा ते मस्ती करते श्लोक. आणि भूषण पण छान रेडी झालाय. चला चालू. आधी तुम्ही जे बघितलं ते चाळोबाचं मंदिर होतं, तिथे नैवेद्य दाखवलाय पुरणपोळीचा. आणि आता मी चाललोय मरगूबाईच्या मंदिरात, जे त्या दिवशी तुम्ही बघितलं तिथे सगळं कळसाची पूजा वगैरे चालू होती. तर तिथे आम्ही चाललोय आता ओटी भरायला. ते सगळे छान रेडी झालेले आहेत आणि आम्ही कधीचे निघालोय, पण आमचे सगळे नातेवाईक भेटले त्यामुळे आम्ही खूप फॉल्ट घेऊन घेऊन चाललो हळूहळू. आम्ही मस्त फोटो बिटो काढलेत, रील्स काढलेत. तर आमचं इंस्टाग्राम चेक करायला अजिबात विसरू नका. आणि आता आपण जाऊया देवळात.
आता आम्ही आलो आमच्या छोट्या मामाच्या घरी आणि आता घरातल्या सगळ्यांना मेंबरची ओळख करून देतो आणि घर पण दाखवतो. ही आहे आमची छोटी मामी. अरे घेते थांब ना, घेते व्हिडिओ दाखवते. मामाने आमचं नवीन घर बनवलंय. हा आहे आमचा छोटा मामा. मामा आईस्क्रीम दाखवते. ही आहे माझी मामी बहीण. सगळे दमले मावशी. अच्छा व्हिडिओसाठी एवढंच. आता आम्ही आलो आहोत जेवायला आत्याकडे आणि आज सगळ्यांकडे गोड जेवण आहे. अर्थात पुरणपोळीचं मस्त पुरणपोळी खाणार आहोत आणि रात्री आराम. आता बघूया किती झोपायला मिळतं, कारण उद्या सकाळी अर्ली मॉर्निंग पासून सगळी तयारी सुरू होणार आहे. कारण उद्या मेन यात्रा आहे. उद्या असणार आहे नॉनव्हेज नैवेद्य. सगळ्यांकडे मटण आणि चिकन सगळ्यांकडे आहे, त्यामुळे खूप अर्ली मॉर्निंग पासून सगळे प्रिपरेशन स्टार्ट होणार आहेत. लवकर उठून सगळी तयारी करायची आहे, तर त्यामुळे आज लवकर वाइंड अप करायचं. तर हा व्हिडिओ मी आता इथेच संपवते. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आता पण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय, टेक केअर अँड लिव्ह लाईफ हॅपीली.